गेल्या मऊ हातगेगर धरणाचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती कृष्ण खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जावली तालुक्यातील रखडलेल्या मऊ हातगेगर धरणाचे उर्वरित काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळांच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचा आता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला असल्याने निधी कमी पडणार नाही अशी माहिती कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि आज मंत्रिमंडळानं उदारी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. 635.46 कोटी रुपयांची मंजुरी या उदारी प्रकल्पाला आज राज्याच्या साधारणपणे उदारी प्रकल्पांतर्गत उदारी नदीवर सातारा जिल्ह्यात बहुधरण 1.10 अश्वधन कोट आणि हातगेकर धरण 0.26 अश्वधन कोट असे एकूण 1.36 अश्वधनकूट साठवण क्षमतेचं धरण प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशांतर्गत आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 42 गावातील 5327 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या पंतप्रधान जलसिंचाई योजनेमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कुडाळी मध्यम प्रकल्प तालुका जावळी या प्रकल्पात जलसंपदा विभागाच्या 13-14 दरसूचीवर आधारित आज 635.46 कोटी इतक्या किमतीसाठी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या प्रकल्पाचे उर्वरित धरणाचे आणि कालव्याचे काम पूर्ण करण्यास त्यामुळे आता गती येईल. 2018-19 आर्थिक वर्षात प्रकल्पासाठी 60 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. कुडाळी प्रकल्पाचा प्रवाही कालव्यांच्या ऐवजी आता सगळे कालवे हे बंदिस्त नलिकाद्वारे आणि वितरिका ज्या आहेत त्या पूर्णपणे बंदिस्त नलिकाद्वारेच केल्या जातील. कुडाळी मध्यम प्रकल्पाच्या जलाशयभोवती असणाऱ्या धरणग्रस्तांसाठी उपसा सिंचन योजनेच्या मार्फत त्यांना पाणी पुरवठा केला जाईल, शेतीसाठी पाणी पुरवलं जाईल. आणि त्यामुळं मोहनी हागेकर धरणाच्या वरील बाजूस असणारं 661 एवढं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कुडाळी प्रकल्पाची उर्वरित सर्व कामं ही डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. डिसेंबर 2019 पर्यंत भवानी हातगेकर हा कुडाळी प्रकल्प पूर्णत्वाला जातोय. निश्चितपणे या सगळ्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, शिवसेनेनं सातत्यानं त्यासाठी आंदोलनं केली, लढे उभारले. कारण 2001 पर्यंत 90% काम मऊ हातगेगर धरणाचं पूर्ण झालं होतं, पण नंतरच्या काळात मात्र निधी अभावी ही सगळी कामं रखडली. 2008-09 याच्यामध्ये काही तरतूद झाली, पण त्याच्यानंतर सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नसल्यामुळे हा प्रकल्प परत रेंगाळत राहिला. आता मात्र कावरी आणि वहागाव या दोन गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामध्ये सुद्धा मार्ग निघालेला आहे. हेही विषय आता गतिशील झालेले आहेत, त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांची धरणग्रस्तांची फारशी अडचण या प्रकल्पाला राहिलेली नाही. आणि दुसरा महत्वाचा विषय होता की आताच्या या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार 635.46 कोटी रुपये खर्च करायची आता तरतूद आपल्याला करता येणार आहे, ती आपल्याला करता येऊ शकतात. त्यामुळे आता या प्रकल्पामध्ये कुठलाही अडथळा राहिलेला नाही. मी ज्यावेळी पहिल्यांदा दौरा केला होता मऊ हातगेगर धरणाचा, त्याच्यानंतर माझ्या माहितीने कुडाळमध्ये सभा झाली होती, त्यावेळी मी सांगितलं होतं की जे प्रकल्प शिवसेनेनं सुरू केलेल्या कृष्णा खोरेच्या महामंडळाच्या माध्यमानं चालू झाले ते पूर्ण करायचं जबाबदारी सुद्धा शिवसेनेला मिळते किंवा युती सरकारला मिळते या दृष्टीनं आमचा खरं तर आनंदाचा क्षण आहे. पण त्याच वेळी गेली 15 वर्ष इथली जनता पाण्यासाठी तडफडत राहिली हे सुद्धा दुर्दैव आहे. एक तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रकल्पग्रस्तांचे सोडवले गेलेले प्रश्न आणि निधीची उपलब्धता नसणं या गोष्टीमुळे हा प्रकल्प आतापर्यंत रेंगाळत होता. आता मात्र पंतप्रधान जलसिंचन योजनेअंतर्गत समाप्त झाल्यामुळे आणि राज्य मंत्रिमंडळानं या आज मान्यता दिल्यामुळे याच्यातले सगळे अडथळे दूर होऊन आता डिसेंबर 2019 पर्यंत हा सगळा प्रकल्प पूर्णपणे पूर्ण केला जाईल, कार्यान्वित होईल. आणि हे पूर्णपणे म्हणजे
मी या सगळ्यासाठी पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना. या संदर्भात सातत्याने प्रयत्न केले. मी आभार मानतो जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांचं की त्यांनी यासाठी प्रयत्न केले. जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि संपूर्ण राज्य मंत्रिमंडळात जी या प्रकल्पाला मान्यता दिली त्यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आमच्या कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विजयजी घोगरे आणि या प्रकल्पाचे अधिकारी जे आहेत चावरे साहेब त्यांचंही मनपूर्वक त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज मार्ग निघाला आणि ही हा प्रकल्प आज मार्गी लागतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात मोठं अभिनंदन मी सगळ्या माझ्या शिवसैनिकांचं करतो. गेली कित्येक वर्ष हा जवळी पाणीदार बाबा लढत राहिले आणि त्या दृष्टीनं हा प्रश्न आज आम्ही मार्गी लावतोय. मी मागच्या वेळी भाषणातही सांगितलं होतं किंवा कृष्णा खोरे महामंडळावर आदरणीय पक्षप्रमुखांनी माझी नेमणूक केली त्यावेळी या भागातल्या अनेक लोकांचे फोन आले होते की तुमचा सत्कार करायचा आहे आम्हाला वेळ द्या. त्यावेळी मी त्यांना एकच सांगितलं होतं की सत्कार पद मिळालं म्हणून करू नका काम केलं म्हणून सत्कार करा. आणि निश्चितपणे आज हा मार्ग आपण सगळा काढून कुडाळी प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित केलेला आहे. हा आता डिसेंबर 2019 पर्यंत पूर्णत्वाला असेल.